यवतमाळ जिल्हा परिषदेत काँग्रेस भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची अभद्र युती सत्तेत होती, मात्र आता प्रचारादरम्यान भाजप सेनेला प्रचार करताना ही युतीच अडचणीची ठरत असल्याने सेना भाजपाच्या 38 सदस्यांनी एकत्र येत जिल्हा परिषदेच्या 3 सभापती विरोधात अविश्वास प्रस्तावाचे पत्र गुरुवारी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना दिले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा निर्णय मतदारांना कितपत रुचतो ही येणारी वेळच सांगेल. सुमारे 2 वर्षांपूर्वी यवतमाळ जिल्हा परिषदेची निवडणूक झाली, त्यावेळी अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सभापती पदावरून भाजप सेनेमध्ये मतभेद होते. नेमका याच बाबीचा फायदा घेत एका माजी आमदाराने भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अशी अभद्र युती स्थापन केली. एवढेच नव्हे तर या वाटाघाटीत काँग्रेसकडे अध्यक्षपद, भाजपकडे उपाध्यक्षपद आणि महत्वाची सभापती पदे राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली. पुरेशी सदस्य संख्या असताना शिवसेनेला मात्र सत्तेच्या बाहेर ठेवण्यात आले होते. सद्यस्थितीत लोकसभेची निवडणूक सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यात प्रचाराला चांगलाच जोर चढला आहे. 3 लोकसभा मतदारसंघांमध्ये विभागलेल्या यवतमाळ जिल्ह्यात चंद्रपूर आर्णी हा लोकसभा मतदारसंघ भाजपचा तर यवतमाळ वाशिम आणि उमरखेड हिंगोली हे 2 मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेले आहे. भाजप आणि सेना उमेदवारांना प्रचार करताना जिल्हा परिषदेतील ही अभद्र युती अडचणीची ठरत होती. त्यातूनच दुपारी भाजप सेनेच्या 38 जिल्हा परिषद सदस्यांनी एकत्रित येत अर्थ व बांधकाम सभापती निमिष मानकर, शिक्षण व आरोग्य सभापती नंदिनी तरणे, महिला व बालकल्याण सभापती अरुणा खंडाळकर यांच्या विरुद्ध अविश्वासाचे पत्रच जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे दिले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या या रणधुमाळीत चांगलेच वातावरण तापले आहे. ऐन लोकसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून घेतलेला हा निर्णय मतदारांना मात्र कितपत रुचेल याबाबत कमालीची साशंकता आहे.